नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रामर गुरु मध्ये मी अभिषेक गायके आपला हार्दिक स्वागत करतो। आज आपल्याला शिकायचं आहे जेरंड, म्हणजेच मराठी मध्ये धातु साधित नाम। तर जेरंड काय असतं? अ जेरंड इज अ नाउन मेड बाय ऍडिंग आयएनजी टू अ वर्ब। जेरंड एक नाउन आहे जे बनवलं जातं वर्बला, क्रियापदाला आयएनजी लावून। उदाहरणार्थ स्विमिंग, रनिंग, स्मोकिंग इत्यादी। वाक्य पाहिलं आणखी क्लियर होईल। स्विमिंग, पोहणे माझा छंद आहे, इज माय हॉबी। शी लव्स डान्सिंग, तिला नाचायला आवडत। आय एम टायर्ड ऑफ रनिंग, मी पळून थकलोय। ही स्टॉप स्मोकिंग, त्याने धूम्रपान थांबवलं। बघा, इकडे स्विमिंगचा अर्थ आहे पोहणे, डान्सिंगचा अर्थ आहे नाचायला, रनिंगचा अर्थ आहे पळून, स्मोकिंगचा अर्थ आहे धूम्रपान। पोहत आहे, नाचत आहे, पळत आहे, धूम्रपान करत आहे असा अर्थ नाही। हे सर्व शब्द जेरंड्स आहेत, नामासारखे वाक्यामध्ये वापरलेले आहेत। जेरंडला मराठीमध्ये जेव्हा आपण भाषांतर करतो तर सहसा अणे किंवा ला असं भाषांतर होतं। आयएनजी लावून क्रियापद सुद्धा बनतात जे की कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरल्या जातात। नेमकं काय प्रकार आहे आपण पुढच्या स्लाइड मध्ये पाहूयात। बघा, वर्ब इन प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म। अ वर्ब विथ आयएनजी इज इन द प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म, म्हणजे क्रियापदाला आयएनजी लावलं तर ते प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म मध्ये येतं। लक्षात ठेवा, आपण जेरंडला सुद्धा आयएनजी लावतो आणि नाउन म्हणून वापरतो, वर्बला सुद्धा आयएनजी लावतो आणि प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म मध्ये वापरतो। कुठे वापरतो? इट इज यूज्ड इन द पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर कंटिन्युअस टेन्सेस। हे महत्वाचं आहे। अँड विल हॅव अ हेल्पिंग वर्ब बिफोर इट। आणि असं जे वर्ब असेल आयएनजी लावून वापर बनवलेलं, जे की प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म मध्ये आहे आणि कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरलं जात आहे, त्याच्या आधी हेल्पिंग वर्ब असेल। वाक्य पाहिल्यावर आणखी क्लिअर होईल। आय एम स्विमिंग इन द रिव्हर। आय एम स्विमिंग, एम हे हेल्पिंग वर्ब आहे, स्विमिंग हे वर्ब आहे मेन वर्ब। मी पाण्यात पोहत आहे, मी नदीमध्ये पोहत आहे। बघा, इकडे क्रिया चालू आहे असं भाषांतर होतं। स्टुडंट्स आर डान्सिंग इन द क्लास। विद्यार्थी वर्गात नाचत आहेत। आर हे हेल्पिंग वर्ब आहे, डान्सिंग हे वर्ब प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म मध्ये आहे। पीपल विल बी रनिंग ऑन द रोड्स, हे फ्युचर कंटिन्युअस टेन्स आहे। बघा, लोक रस्त्यांवर पळत असतील भविष्यात। विल बी हे हेल्पिंग वर्ब आहेत, रनिंग हे मेन वर्ब आहे जे की प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म मध्ये आहे। वर यू स्मोकिंग इन द क्लास, तू वर्गात धूम्रपान करत होतास का, हे पास्ट कंटिन्युअस मध्ये आहे। बघा, स्विमिंग, डान्सिंग, रनिंग, स्मोकिंग इथे कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरलं आहे। ती क्रिया चालू आहे किंवा चालू होती किंवा भविष्यात चालू असेल अशा प्रकारे हे भाषांतर होईल मराठीमध्ये। या उलट जेरंडमध्ये ती क्रिया चालू आहे, होती किंवा असेल असं भाषांतर होत नाही। मी पोहत आहे, ही माझी हॉबी आहे असं नाही म्हणणार। पोहणे माझी हॉबी आहे। ती नाचत आहे, आवडत आहे असं नाही, तर तिला नाचायला आवडतं। आय एम टायर्ड ऑफ रनिंग, मी पळत आहे थकलो आहे नाही, मी पळून थकलो आहे। ही स्टॉप स्मोकिंग, तो धूम्रपान करत आहे थांबला असं नाही, तर धूम्रपान स्मोकिंग त्याने थांबवलं असं भाषांतर होईल। तर जेरंड आणि प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म मधलं वर्ब यामध्ये महत्वाचा फरक म्हणजे जेरंड मध्ये एखादी क्रिया चालू आहे किंवा होती किंवा चालू राहील असं भाषांतर होत नाही। या उलट वर्ब मध्ये ती क्रिया प्रेझेंट मध्ये, पास्ट मध्ये किंवा फ्युचर मध्ये चालू होती आहे किंवा राहील असा अर्थ होतो, असं भाषांतर होतो। आपण काही वाक्य आणखी पाहूयात आणि या दोघांमधला फरक समजून घेऊयात। पहिलं वाक्य पाहूयात।
गणेश इज रीडिंग अ बुक, याचं भाषांतर कसं होईल बरं मराठीमध्ये? गणेश पुस्तक वाचत आहे, म्हणजे ही क्रिया चालू आहे. इज रीडिंग म्हणजेच रीडिंग हे वर्ब म्हणून वापरले, पुस्तक वाचत आहे. दुसरं वाक्य बघूया, यू लाईक रीडिंग बुक्स, भाषांतर काय होईल बरं मराठीमध्ये? तुला पुस्तके वाचायला आवडतं, तू पुस्तके आवडत आहे किंवा तुला वाचायला वाचत आहे आवडत आहे असं भाषांतर नाही होणार. तुला पुस्तके वाचायला आवडतं, तुला पुस्तके वाचणे आवडतं. तर इथे रीडिंग हे जेरंड झालं. बघा दोन्ही वाक्य नीट पहा, दोन्ही वाक्यांची रचना कशी आहे. इकडे वर्ब आहे, त्याला हेल्पिंग वर्ब आला आहे, हे प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म आहे रीडचं. इकडे क्रिया चालू आहे असं दिसत नाही, वाचायला आवडतं असं भाषांतर होतं. तर हे जेरंड आहे. आता तिसरं वाक्य तुम्ही ओळखा बरं काय असेल. आधी भाषांतर करून पहा, आय एम लुकिंग फॉरवर्ड टू मीटिंग यू. तर मीटिंग काय आहे मला सांगा. लुकिंग फॉरवर्ड टू चा अर्थ आहे मी उत्सुक आहे. लुकिंग फॉरवर्ड टू म्हणजे उत्सुक. मी उत्सुक आहे तुला मीटिंग. बघा भाषांतर तुम्हाला जमत का? मी सांगतो, तुम्हाला भेटण्यास, तुम्हाला भेटण्यास मीटिंग मी उत्सुक आहे. तर मीटिंग हे जेरंड झालं, भेटत आहे असा अर्थ नाही होणार. लुकिंग फॉरवर्ड टू म्हणजे उत्सुक. मी तुला किंवा तुम्हाला भेटण्यास, लुकिंग फॉरवर्ड टू मीटिंग, भेटण्यास उत्सुक, लुकिंग फॉरवर्ड टू आहे. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू मीटिंग. इकडे बघा, आय एम लुकिंग फॉरवर्ड टू. इकडे लुकिंग मात्र वर्ब आहे, त्याला हेल्पिंग वर्ब एम लागला आहे. पण मीटिंग हे मात्र जेरंड आहे, कारण की भाषांतरामध्ये मीटिंग भेटत आहे असं नाही होणार, तर भेटण्यास असं होईल. भेटणे म्हणजे मीटिंग. तर हे होईल जेरंड. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये, बँकेच्याही परीक्षेत स्पॉट द एरर मध्ये जेरंड रिलेटेड प्रश्न येतात. विशेषतः टू नंतर असा शब्द येतो आणि आपण कन्फ्यूज होऊन जातो की इकडे काही गडबड आहे का, चुकलं आहे का. ओळखायचं असेल तर आपल्याला सांगता येत नाही. आपण हे शिकलो आहे की टू नंतर वर्ब आल्यास ते नेहमी फर्स्ट फॉर्म मध्ये, बेस फॉर्म मध्ये असतं. आणि अगदी बरोबर शिकला आहात तुम्ही, टू नंतर जर वर्ब आलं तर ते नेहमी बेस फॉर्म मध्ये असतं, आय एन जी लागणार नाही, मीट येईल. पण या वाक्यात मीटिंग हे वर्ब म्हणून वापरलेलंच नाहीये, हे नाउन म्हणून वापरले, म्हणजेच जेरंड म्हणून वापरले. तर इकडे टू नंतर वर्ब असेल तर बेस फॉर्म मध्ये असण्याचा नियम लागूच होत नाही, कारण की हे वर्ब नाहीच आहे. ही खूप महत्वाची गोष्ट आहे मुलांना, समजून घ्या. टू नंतर जर वर्ब आला तर तो व्ही वन मध्ये असतो, व्ही वन फॉर्म मध्ये, म्हणजे बेस फॉर्म मध्ये. पण टू नंतर वर्ब नसेलच तर हा नियम काही लागू होणारच नाही. जसं की या वाक्यामध्ये मीटिंग हे वर्ब नाहीये, हे जेरंड आहे, हे नाउन म्हणून काम करतंय. हे कसं काय ओळखलं आपण? भाषांतर करू. तर तिन्ही वाक्य बरोबर आहेत, हे वाक्यही अगदी बरोबर आहे. असे प्रश्न बँक भरती परीक्षा किंवा आयबीपीएसच्या ज्या इन्शुरन्सच्याही परीक्षा असतात त्यामध्ये मी काही क्वेश्चन पेपर्समध्ये पाहिलेले आहे. तर मुलांना मला आशा आहे की तुम्हाला जेरंड काय आहे हे कळालं असेल, आणि वर्ब आणि जेरंड मध्ये डिफरेन्शिएट कसं करायचं, फरक कसं करायचं हे समजलं असेल. आपण इथेच थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओच्या खाली कमेंट्स मध्ये लिहा. तुम्हाला काही टॉपिक्स पाहिजे असतील व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये तर मला नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा. आणि महत्वाचं म्हणजे सगळ्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळावेत म्हणून आयलर्न सेंटरच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.